साखरीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर ही संस्था एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली सुरू झाली आहे ही तालीम अर्थात साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर गणपती मंडळ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे त्याचा औचित्य साधून साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे बोधचिन्ह ना अनावरण करण्यात आलंय यावेळी गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर केसरीवाडा मंडळाचे शैलेश टिळक कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार भाऊसाहेब रंगारी मंडळाचे सतीश कुलकर्णी मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात साखळीवीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माळवतकर भाई कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते शांती क्रांती आणि समृद्धी असे ब्रीद वाक्य घेऊन बोधचिन्ह तयार केले आहे शांततेच्या मार्गाने नाही तर क्रांतीच्या मार्गाने समाजाची उन्नती साधायची असा त्याचा अन्वयार्थ आहे लोगत गणपतीची आणि मारुतीची पारंपरिक मूर्ती आहे साखळीबीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माळवतकर यावेळी बोलताना म्हणाले पुण्याच्या गणेशोत्सवाला एक परंपरा आहे एकोणीसशे एकोणीसच्या काळात धान्याची बाजारपेठ नाण्यापेठेत होती व्यापारी वर राहायचे आणि खाली दुकान असायचे आणि त्याचाच मागच्या गल्लीत म्हणजेच आता जिथे तालीम आहे तेथे ते ते हमाल मंडळी राहायची त्यामुळे व्यापारी आणि हमाल यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्यात एकतेचा समतेचा विचार श्रीमंत गरीब कष्टकरी एकाच ठिकाणी एकाच पातळीवर असावेत म्हणून ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि होमगार्डचे कमांडर रावसाहेब मनियार ही साखळीवीर राष्ट्रीय तालीम मारुती संस्था स्थापन केली